महाराष्ट्र बंदचा असर बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. बीड जिल्ह्यातील हे हिरकपूर गाव आहे, या ठिकाणी एक अनोखं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय. रस्त्यावर मुंडन करून शासनाचा निषेध यावेळी काही तरुण करत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी हे तरुण मंडळी आहेत, ते आपलं स्वतःचं मुंडन करून या सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत. हे जे पाहतात आपण हे समोर जे तरुण आहेत, या सगळ्यांनी मुंडन केलेलं आहे. बरेचसे तरुण आहेत आणि कशामुळं हे मुंडन केलंय, काय मागण्या आहेत त्यांच्या सरकारकडून, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. आपल्यासोबत आहेत जे मुंडन केलेले तरुण आहेत, ते आपल्यासोबत आहेत. काय मागण्यात आपण जाणून घेऊया. काय 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 सांगाल तुम्ही? आंदोलन आहे, रस्ता रोको केलेला आहे, कशामुळे केला, काय मागणी आहे? आज आमच्या मराठा बांधवांनी 2 वर्षात 58 मुकमोर्चे केले, पूर्ण शांततेत केले. आता तरी सरकारला जाग आलेली नाही, त्यामुळे आम्हाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर असेच उतरणार. आम्ही आंदोलन बंद करणार नाही. जोपर्यंत आरक्षण सरकार देत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण चालू आंदोलन चालूच ठेवणार. जे मुंडन करत आहे सध्याला, त्यांच्याकडे आपण त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काय मागणी पाहूया आणि काय सांगाल? आरक्षण पाहिजे. एकंदरीत काय मागणी, काय समस्या आज आरक्षण नसलं? काय आरक्षण नसल्यामुळे नोकरी वाटीसाठी समस्या. आरक्षणाची महत्वाची मागणी घेऊन हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. या ठिकाणी मुंडन आंदोलन होत आहे. मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध या ठिकाणी. काय सांगाल या ठिकाणी तुमच्या हिरकपूर गावामध्ये मुंडन आंदोलन? आपण आपण या ठिकाणी पाहताय आता की ॲम्ब्युलन्स आहे. यांच्याकडनं पाहायला मिळतंय की या ठिकाणी जी ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स गेली आहे. काय मागणी आहे या ठिकाणच्या आंदोलकाकडनं मला जाणून काय सांगाल सर तुम्ही? आज रस्त्यावर या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरण्यामागचं कारण, मागील 2 वर्षापासून आम्ही या नाकर्त्या शासनाकडे फक्त मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी धाव घेतली. 58 मोर्चे शांततेत काढले. वेळोवेळी आम्हाला फक्त या शासनाने आश्वासन दिलं, आश्वासनाचं गाजर दिलं, याच्या पलीकडे अजून काही दिलं नाही. ज्या वेळेस मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली, शांततेत झाली, जगानी या मोर्चांची दखल घेतली, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये देखील मोर्चांची नोंद झाली, त्या ठिकाणी जाऊन देखील या शासनाला मराठा क्रांती मोर्चाचं महत्व जाणवलं नाही. पुढे त्याचं रूपांतर मराठा क्रांती ठोक मोर्चामध्ये झालं. तरीही मराठा समाज आज शांततेत आहे, रस्त्यावर उतरलाय. परंतु अजूनही हे झोपलेलं कुंभकर्णाच्या झोपेमध्ये असणारं शासन अजून जाग होत नाही. या मागील काही दिवसाच्या घडामोडीमध्ये आमचे जवळजवळ बरेचसे मराठी बांधव हे शहीद झालेले आहेत. मी म्हणतो हे शहीद झालेले नाहीत, तर या सरकारने त्यांचा जीव घेतलेला आहे. म्हणून आज या हिरापूर या गावामध्ये आमच्या बरेचशा बांधवांनी स्वतःचं मुंडन करून या शासनाचा निषेध केलाय. अहो मला सांगा, कोर्टाने दारूबंदीचा त्या ठिकाणी अध्यादेश काढला, कोर्टाच्या अध्यादेशाला आव्हान करून ह्यांनी दारू सुरू केली, म्हणजे कोर्टाचा अध्यादेशी शासनापुढे नगण्य आहे. पण तो आमचा आरक्षणाचा प्रश्न काढला की शासन म्हणतंय कोर्टाच्या अखत्यारीत आहे, आणि कोर्टाच्या अखत्यारीतून निघणारा दारूबंदीचा आदेश हे शासन दारूबंदी पूर्ववत सुरू करून या ठिकाणी पुन्हा एक ॲम्ब्युलन्स आलेली आपण पाहताय. आणि या ठिकाणी जे गाडी रस्ता दिलेला आहे. काय मागणी आपण परत त्यांच्याकडून काय सांगू? मग या ठिकाणी एवढे मोर्चे काढले, आजही आम्ही या ठिकाणी बसलोय. आमचं एकच म्हणणं आहे की या तमाम महाराष्ट्रामध्ये आमचे जेवढेही समाज बांधव आहेत त्यांच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता आमच्या हक्काचं 16% आरक्षण हे आम्हाला या सरकारने इलेक्शनाच्या अगोदर दिलेला जो शब्द होता त्या शब्दाला बादनील राहून आज या 2 दिवसामध्ये आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाजाला जाहीर करावं. त्याचबरोबर मुस्लिम समाजाची 5% आरक्षणाची मागणी आहे.
माहिती ही या ठिकाणी या शासनाने या भारतीय किंवा महाराष्ट्रीय नागरिकांना द्यावी एवढ्याच आमच्या कळकळीची विनंती या शासनाला आहे. जर या ठिकाणी या शासनाला आरक्षण देणं शक्य नसेल तर या शासनाने त्या ठिकाणी सत्तेतनं पाय उतार व्हावा आणि म्हणावं की आम्ही ना करते आहोत. मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ शकत नाहीत, आमच्यात तेवढी ताकद नाही. आम्ही या ठिकाणी शासनाला काही दिवसानंतर फडणवीसच्या घरी किंवा शासनाला बांगड्याचा आहेर म्हणून आम्ही या ठिकाणी पोस्टाने किंवा कुरिअरनी पाठवणार आहोत. सरकार ना करता आहे, बांगड्या घालून यांनी त्या ठिकाणी संसदेत जावं आणि सांगावं की आम्ही आरक्षण देण्यासाठी सक्षम नाहीयेत. कारण आमचं आरक्षण आम्ही मागतोय, आम्ही भीक मागत नाहीयेत. आरक्षण आमच्या हक्काचं आहे, हे या शासनाने आम्हाला द्यावं एवढीच विनंती आहे. या शासनाने आजपर्यंत हा समाज वेळोवेळी आंदोलन केले हे केले, परंतु या समाजाला उपसवण्याचं कार्य देखील शासनाने केलेलं आहे. शासनाला मी मराठा समाजातर्फे हात जोडून विनंती करतो की आमचे हे मोर्चे शांततेत चालू आहेत, शांततेतच चालू राहू द्या. जर आम्ही या ठिकाणी आक्रमक पवित्रा जर घेतला तर शासनाला पळताभोई थोडी होईल असं मी या शासनाला गंभीर इशारा देतो आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं एवढी मी या शासनाला कळकळीची विनंती करतो. एवढं बोलून मी माझे दोन शब्द आपण ऐकलेलं आहे की जे आंदोलन करते त्यांचा आक्रोश आणि यांचा इशारा आपण आता पाहिला. आपल्या सोबत आहेत दुसरे मुंडन ज्यांनी केलंय ते आंदोलक आहेत, काय मागणी त्यांची आणि कशामुळे केलंय मुंडाची आपण त्यांच्याबरोबर काय सांगाल या ठिकाणी? तुम्ही मुंडन केलंय कशामुळे केलंय, काय मागणी? आमची प्रमुख मागणी ही आरक्षणच आहे. आरक्षण यासाठी हवंय, विद्यार्थी नोकरीसाठी आणि एवढं सगळं निरीट घेऊन त्यांना त्यांचं होणारं नुकसान, शैक्षणिक नुकसान, त्यातून त्यांची यासाठी आम्हाला आरक्षण हवं आहे. काय समस्या आहे आरक्षण विद्यार्थ्यांसमोर? समस्या आहे आर्थिक समस्या आहे, शैक्षणिक समस्या आहे. त्यांनी एवढा अभ्यास करायचा तळमळीनं, पालकांनाही शेतकरी वर्ग आहे पालक बराचसा, त्यांनी एवढं काही कष्ट घेऊन ते करून मुलाला तिथपर्यंत पाठवायचं आणि केवळ आरक्षण आणि मिरिट या गोष्टीमुळे त्यांना तिथून मागे पाऊल उचलणं हे काही योग्य नाही. त्यामुळं आमचा हा राग आहे आणि मुंडन करून आम्ही या सरकारचा त्यामुळे निषेध करत आहोत. आपल्यासोबत आणखी दुसरे जे आंदोलक आहेत त्यांची आपण त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांची काय मागणी आहे. काय सांगाल सर तुम्ही आज आंदोलन करतायत, मुंडन आंदोलन करतायत, रस्ता रोको केलेला आहे, काय मागणी आणि काय सांगाले? आमच्या मुखमोर्चा जगान आदर्श घेतला, परंतु हे ना करतो सरकार. 58 मुखमोर्चे काढून आम्हाला न्याय देऊ शकत नाही म्हणून रस्त्यावर उतरलो. नोकरीचं आरक्षण नाही, इतर समाजाचे 60% मार्कावाले नोकरीला लागतात आणि आमचे 90% नोकरीला लागत नाही म्हणून आम्ही इथं आणि ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी काय इशारा राहील सरकारला? यानंतर जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर काय होईल याचं कुणीच काही सांगू शकत नाही. आमचा अंत भरपूर झालाय, आम्ही त्यासाठी रस्त्यावर उतरलो. या सरकार एकदम नालायक सरकार आहे. आपण ऐकलंय की या ठिकाणी जे मुंडन करणारे जे आंदोलक आहेत जे तरुण, खास करून या ठिकाणी आपण पाहितलेलं की हे सर्व तरुण आहेत आणि या प्रत्येकांना आरक्षण नसल्यानं झळ बसलेले आहेत, त्यामुळे यांनी या तरुणांना या सरकारचा मुंडन करून निषेध केलेला आहे. काही दुसरे आणखी काही तरुण आहेत, काय मागणी चालू? काय मागणी आहे मराठा आरक्षण? कारण की आमच्या समाजाला जे गुणवंत विद्यार्थी आहेत, जे 90% ज्यांना मार्क्स पडलेले आहेत, त्यांची कुठेही दाद होत नाही. जे 50 आणि 60% त्यांचे जे मुलं आहेत इतर समाजाचे, आम्हाला त्यांना दोष द्यायचा नाही, परंतु हा दोष कुणाचा आहे? सरकारचा आहे. आणि ह्या 90% घेत नाहीत आणि 50-60% घेतात, तर ह्याच्यामुळं आम्हाला आरक्षणाची तात्काळ गरज आहे. दूरचं उदाहरण आहे, माझ्या घरचंच उदाहरण आहे, माझ्या बहिणीला 512 होते पण ती MBBSला गेली नाही, 348 घेतली होती, परंतु त्या 348 दोष द्यायचा नाही. कारण की हा आमच्या समाजाचा दोष आहे का असं आम्हाला कधी असं वाटतं का? आम्ही मराठा समाजात जन्म घेऊन आम्ही काही चूक केली का असं कधी कधी वाटतं? त्यासाठी आम्हाला आरक्षणाची ही तात्काळ गरज आहे. आणि आमचे काकासाहेब शिंदे आणि इतर मावळे जे यांनी बलिदान दिलेलं आहे, जे मराठा समाजासाठी त्यांचं जे बलिदान गेलेलं आहे, यांच्या घरच्याला
50 लाख रुपये मदत आणि त्यांच्या घरात कुणाला तरी नोकरीला घ्यावं ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि परत जे आमचे तरुण जे या आंदोलनामध्ये ज्यांना काय गुन्हे यांच्यावर नोंद झालेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. यासाठी आम्ही या हिराकूरमध्ये आज हे ठिय्या आंदोलनाच्या मार्फत आम्ही इथं भरपूर युवकांनी आज इथं मुंडन केलं आहे आणि या सरकारचा निषेध केला आहे. ह्या सरकारने ज्यावेळेस सरकार स्थापन करताना अगोदर त्यांनी म्हणलं होतं की बाबा आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला काय करू आरक्षण देऊ. या सर्व गोष्टीवर जे मोदीजीने जे आम्हाला भुरळ दिलं होतं या भुरळावर सगळे हे झाले होते आणि सर्व मोदी मोदी करीत होते आणि मोदीला साथ दिली होती. ह्या सरकारने तसं काही वागलेलं नाही आहे. हे छिनासारखं यांनी राजकारण केलेलं आहे. आपण ऐकलेलं की हे बीड तालुक्यातील हिरापूर गाव आहे. या ठिकाणचे जे तरुण आहेत यांनी हे धरण आंदोलन केलेलं आहे आणि यांचा रोष आणि यांचा आक्रोश आपण पाहिलेला आहे. आपल्यासोबत दुसरे आंदोलक आहेत. नेमकं काय मागणी आहे त्यांची आपण जाणून घेऊ. काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? सर, हा जो मराठा मोर्चा चालू आहे, हा जो मराठा समाज रस्त्यावर आज उतरलेला आहे, ह्याला ही आजचीच आज एकदम तत्काळी पार्श्वभूमी झालेली नाही. ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षणाची गरज नव्हती त्यावेळेस तो स्वतः नको म्हणला. आज आमचं पोट भरतंय, आम्हाला काही जास्त नको. पण सर, आज परिस्थिती अशी खालावत झालेली आहे की मराठा समाजात जमिनीच्या वाटण्या होत गेलेल्या आहेत. आज 1 करोड 1.25 करोड जमीन येऊन टेकलेली आहे. प्रत्येक ठिकाणी नोकरीत आरक्षणामुळं मुलं बेरोजगार व्हायला लागलेली आहेत. आज परिस्थिती अशी झालेली की मराठा समाजाला आरक्षणाची गरज लागायला लागलेली, परिस्थितीने गरज लागलेली. आर्थिक निष्कर्ष बघितला तर इतर समाजापेक्षाही मराठा समाजाचा खालावत चाललेला आर्थिक निष्कर्ष आहे सर आजचा. त्यामुळं जर समाज सगळे समाज जर आपल्याला भारतीय राज्यघटनेनुसार सगळे समाज हे आर्थिक प्रवाहात असायला हवेत, पण आज विचार जर केला तर इतर समाज आहेत ते आरक्षणामुळं असतील, सरकारच्या योजनेमुळे असतील, त्यांची प्रगती होत चाललेली आहे. पण मराठा समाज हा त्यांच्याकडे आहे, जमीन आहे, ते पाटील आहेत, ह्याच नावावर आज सुद्धा समाज पाठीमागे राहत चाललेला आहे. त्याच्यामुळे सरकारने पटकन मागासवर्गीय आयोग लवकर अहवाल घेऊन तत्काळ प्रत्येक गोष्टीचा विचार करून होईल तेवढं लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावं. आपल्यासोबत होते जे नागपूरचे गावकरी आहेत, हे आंदोलन करते आहेत. बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जे आंदोलक आहेत त्यांचा सडेतोड खंडन करून सरकारचा निषेध.